राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, त्याच संदर्भात विधानभवन परिसरामध्ये रोहित पवार बोलतायत, थेट जाऊयात. खरं तर ते विधान मी ऐकलेलं नाही, पण असं मोघम विधान करणं पण योग्य नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. कसं बारसीच्या बाबतीत त्यांनी विधान केलं, तसंच काल मास कॉपीबद्दल त्यांनी सहजपणे मोघम विधान केलं, ज्याच्यामध्ये मास कॉपी झाली होती, पोलिसांनी तसा एफ आय आर केला होता, तरीसुद्धा विधिमंडळामध्ये त्यांनी त्यांच्या काही लोकांनी चुकीची माहिती दिल्यामुळे असेल कदाचित मोघम विधान केलं. त्यामुळे अशा पद्धतीने मोघम विधान करणं योग्य नाही. खऱ्या अर्थाने कोण होतं, कशामुळे असं आंदोलन झालं, याच्यात कुठेतरी अभ्यास केला पाहिजे, आणि तो अभ्यास न करता असं विधान केलं तर कुठंतरी लोकशाहीला दिलेला आपला जो अधिकार आहे आंदोलनाचा, नाही तर उपोषणाचा, त्याच्या विरोधात आपण जातो काय, असा प्रश्न आमच्या सगळ्यांना पडतो. मराठी मराठी बघा, राहुल गांधींवर कारवाई ही पार्लमेंट